नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज माझ्या बरोबर आहेत डॉक्टर माधुरी कुलकर्णी. डॉक्टर कुलकर्णी या सायनच्या किंवा शिवच्या लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या बालरोग चिकित्सा विभागाच्या विभाग प्रमुख, तसंच तिथल्या अधिष्ठात्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. भूतच्या धन्वंतरी स्कूलच्या त्या संस्थापक विश्वस्त आणि कार्यकारी विश्वस्त आहेत. तेव्हा आता आपण त्यांच्याशी चर्चा करूया. माधुरीताई, तुमचं हिंदुस्तान पोस्टमध्ये मनपूर्वक स्वागत. तुम्ही धन्वंतरी स्कूल जे आहे त्याचं काम करत आहात, तर तुम्ही खरं तर मुंबईतल्या, पण तिथे जाऊन तुम्ही काम करताय, तर हे कसं काय? सर्वप्रथम नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद. धन्वंतरी स्कूल ही भूजमध्ये माझी मैत्रीण डॉक्टर शांतुबेन पटेल हिच्याबरोबर काम करत असताना एक कल्पना सुचली की तिथे 1994 काही म्हणजे काहीच सोय नव्हती या मुलांच्या शाळेसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या कलाकौशल्यासाठी. त्यामुळे जेव्हा तिथे कॅम्प आम्ही करायला गेलो सायन हॉस्पिटलची टीम घेऊन, तर 2 वेळेला 2 वर्षी काम कॅम्प केले आणि त्यानंतर असं जाणवलं की इथे ह्या मुलांसाठी काहीतरी एक वास्तू पाहिजे, एक संस्था पाहिजे की जिथे या मुलांसाठी आपल्याला त्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या पुढच्या विकासासाठी काम करता येईल. या शाळेमध्ये दिव्यांग मुलं आहेत? हो, अगदी बरोबर बोललात. या शाळेमध्ये फक्त दिव्यांग मुलांचंच काम करतो, कारण इथे भूज हे खूप तसं मोठं शहर आहे, पण दिव्यांग मुलांसाठी तिथे काही सेवा सुविधा नव्हत्या. म्हणून ह्या दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी ही शाळा सुरुवात करण्यात आली. आणि गंमत म्हणजे शांतुबेन पटेलच्या नर्सिंग होममध्ये तेव्हा ह्या शाळेचे 2 वर्ग पहिल्यांदा भरवण्यात आले. केवळ 2 मुलं ज्यांना हिअरिंग इम्पेड किंवा श्रवण दोष असलेल्या मुलांना आम्ही पहिल्यांदा शाळेमध्ये घेऊन सुरुवात केली. आणि एका मुलाची आई शिक्षक बनली तिला ट्रेनिंग दिल्यानंतर, आणि अजून एक व्हॉलेंटियर शिक्षक म्हणून काम करायला आली. आणि तिथे काम सुरू झाल्यानंतर मग ही शाळा हळूहळू वाढायला लागली. तर ह्या शाळेचं काम शांतुबेन पटेल बरोबर मला करता यायला लागलं ही खरंच खूप मोठी माझ्या भाग्याची गोष्ट आहे. कारण मुंबईमध्ये अशा शाळा आहेत, दिल्लीमध्ये अशा शाळा आहेत, पण भूजसारख्या ठिकाणी असं काहीच नव्हतं. तेव्हा ती 1996 ही शाळा सुरुवात करण्यात आली. आता जवळजवळ 26-27 वर्ष झाली त्या शाळेला. खरंच तुमचं हे काम खरंच खूप मोठं आहे, पण मला वाटतं भूजमध्ये जो भूकंप आला त्यामध्ये ही शाळा उद्ध्वस्त झाली होती. हो, त्याविषयी 96 शाळा सुरू केल्यानंतर हळूहळू आणखी मुलं त्याच्यामध्ये मतिमंद, म्हणजे ज्याला आपण इंटेलेक्च्युअली डिसेबल म्हणतो, नंतर फिजिकली किंवा शारीरिक विकलांग असलेली अशी मुलं यायला लागली, ज्याला सेरेब्रल पॉलिसी म्हणतो. आणि जवळजवळ 70-80 मुलं शाळेत यायला लागली. हळूहळू नर्सिंग होमचेच वर्ग बनायला लागले काही खोल्यांमध्ये. आणि चांगली 4-5 वर्ष व्यवस्थित शाळा चालू झाली. शिक्षक आले नवीन, त्यांचं ट्रेनिंग सुरू झालं. पण 26 जानेवारी 2001 शाळेला त्या दिवशी सुट्टी होती, पण सकाळी 8 प्रचंड मोठा भूकंप, ज्याने गुजरात आणि इवन महाराष्ट्रापर्यंत सुद्धा त्याचे धक्के बसलेले होते. त्या भूकंपामध्ये शांतुबेनचं नर्सिंग होम पूर्ण कोसळलं. एक मोठी नशिबाची गोष्ट अशी की तेव्हा एकही मूल शाळेत नव्हतं आणि आमची डॉक्टर पटेल ती पण तिथे नव्हती, कारण ती दुसऱ्या कामाकरता बाहेरगावी गेलेली होती. त्यानंतर जशी जसं भूज शहर उद्ध्वस्त झालं, तसंच आम्हालाही अक्षरशः उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटलं. कारण कोणाचाच काही पत्ता लागत नव्हता, कुठे आहेत मुलं, त्यांचे पालक कुठे आहेत. संपूर्ण इमारत तर कोसळलेलीच होती. तर आता काय करायचं पुढे, या मुलांना कसं शोधायचं, कुठून त्यांना आणायचं, हा एक मोठा प्रश्न होता. त्याचबरोबर सगळी म्हणजे ट्रेन रस्ते सगळं कोसळलेलं होतं, काही दळणवळणाचं एकही साधन नव्हतं. शांतुबेनच्या घराच्या समोरच, म्हणजे नर्सिंग होमच्या समोरच जे जनरल हॉस्पिटल होतं, त्याची तर अवस्था फार म्हणजे भयानक झालेली होती की त्याचा पहिला दुसरा मजला जमिनीत गाडला गेलेला होता आणि सगळीकडे हाहाकार उठ झालेला होता.
अशा परिस्थितीत शाळा तर दूरच, साधी उपचारसुद्धा कोणाला मिळत नव्हते. त्या परिस्थितीत शांतुबेन पुढे येऊन तिने आपल्याच बंगल्याच्या बाजूला रशियाकडनं 2 टेंट मिळाले होते, तंबू. तंबू बांधून मुलांना तपासायला सुरुवात केली. त्यांचे पालक हळूहळू यायला लागले. तिच्या घराच्या समोर जवळजवळ 100 मुलांची रोज रांग लागलेली असायची. आणि अतिशय थंडी, कारण भुजला तुम्हाला माहिती आहे की हिवाळ्यात प्रचंड थंडी असते. त्या थंडीत तिने काम केलं आणि हळूहळू जसं सरकारकडून काही दुसऱ्या देशांकडनं मदत यायला लागली, तसंच आम्हाला काही संस्थांनी पण मदत केली. मग तिथे सगळा भाग स्वच्छ करून झाल्यानंतर अगदी तात्पुरत्या खोल्या बांधल्या गेल्या आणि मग तिथे जुनी जुनी मुलं अक्षरशः शोधून शोधून त्यांना आणलं गेलं आणि मग तिथे शाळा सुरू केली परत. आणि ती साधारण 1-3 ते 4 वर्ष आम्ही चालवली. दरम्यान जपान गव्हर्नमेंटचा एक काहीतरी असा एक कॉन्टॅक्ट मिळाला, तिथे आम्ही अप्लाय केलं आणि आमच्या भाग्यानी आणि मुलांच्या भाग्यानी आम्हाला जपान गव्हर्नमेंटची खूप मोठी मदत मिळाली. आणि त्याच्यामुळे भूजच्या जस्ट बाहेर आम्हाला एक जवळजवळ 3,000 स्क्वेअर फूटची जागा मिळाली. त्या मदतीतून आम्ही ती जागा विकत घेतली आणि मग त्या जागेमध्ये शाळा बांधली आणि एक अतिशय सुरेख शाळा, म्हणजे मुलांच्या खूप आवडीची ती शाळा झालेली आहे आता. तिथे आता वेगवेगळे दिव्यांग मुलं येतात, मुख्य म्हणजे हिअरिंग इम्पेअर्ड किंवा श्रवण दोष असलेली मुलं, मतिमंद किंवा इंटेलेक्च्युअली डिसेबल, सेरेब्रल पॉलिसी किंवा शारीरिक विकलांग. आणि आता आम्ही बघितलं की ऑटिझम हे सुद्धा आता खूप वाढायला लागलेलं आहे प्रमाण, किंवा जास्ती मुलांचं निदान व्हायला लागलेलं आहे. तर ती अगदी छोटी असल्यापासून, म्हणजे 3-4 वर्षापासूनची मुलं पण शाळेमध्ये येतात आणि त्या मुलांना आम्ही शाळेत दाखल करून घेतो. त्याच्यासाठी अनेक शिक्षक आता नेमलेले आहेत, जवळजवळ 20 शिक्षकांच्या आमच्याकडे आहेत शाळेत काम करत असलेली. आणि त्याच्याचबरोबर इतरही खूप छान सुविधा आम्हाला शाळेकरता मिळालेल्या आहेत. नमस्ते, माझं नाव डिंपल शाह आहे. मी इंटरमिडिएट स्कूलमध्ये 25 साल से काम कर रही हूँ. अभी जो हमारी स्कूल है उसमें अलग अलग 4 कैटेगरी के बच्चे हैं जिनको हम एजुकेशन और थेरेपी दे रहे हैं, जिसमें हियरिंग इम्पेयर्ड बच्चे, इंटेलेक्चुअली चैलेंज, सर्बल पालसी और ऑटिज्म के बच्चों को थेरेपी दी जाती है और एजुकेशन दी जाती है. सर्बल पालसी के बच्चों को पहले अर्ली इंटरवेंशन में फिजियोथेरेपी में हम ले रहे हैं और काफ़ी बच्चे जो है फिजियोथेरेपी थेरेपी के बाद रेगुलर लाइफ जी रहे हैं और काफ़ी अच्छा इम्प्रूवमेंट है. स्कूल के बच्चे भी काफ़ी अभी अलग अलग जगह पे अपना बिजनेस कोई कर रहा है, कोई अपना काम कर रहा है, तो काफ़ी बच्चे एजुकेशन के बाद सेटअप हो गए. नाही, मी शाळा बघितली, अतिशय सुंदर तुम्ही केलेली आहेत. म्हणजे तिथे मुलांना खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं आणि कौशल्य मला वाटतं तिथे शिकवलं जातं. तर साधारण किती मुलं आहेत या शाळेमध्ये? आता आज घडीला जवळजवळ 150 मुलं आहेत आणि त्यातली 60-65 मुलं श्रवण दोष असलेली, जवळजवळ 70 मुलं मतिमंद, 25-1 मुलं ऑटिझम, जी मतिमंद पण आहेत आणि ऑटिझम म्हणून सेपरेटली आहेत. त्याच्यानंतर 30-40 मुलं शारीरिक विकलांग, त्यांच्यासाठी खास फिजिओथेरपी डिपार्टमेंट सुरू केलं आहे आणि त्या बालकांना त्याच्यापासून खूप 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 मदत मिळते किंवा त्याच्यामध्ये उपचार करता येतात. आणि ते त्यांची फिजिकल थेरपी झाली की ती मुलं शाळेच्या वर्गात येऊन शाळेतले शिक्षण घेतात. जैसे ये अलग अलग डिफरेंट कलर्स हैं, तो वो बच्चों को हम जैसे सिखा सकते हैं कि ये येलो कलर है, ये पिंक कलर है, ये ऑरेंज कलर है, ये ग्रीन कलर है. सेम पे एक बेबी ग्रास को बॉल को अगर प्ले में, तो उसका जो ये फाइन मोटर है, दैट विल आल्सो वी कैन वर्क ऑन दैट एस्पेक्ट आल्सो. एज वेल एज जैसे अगर दूसरा बच्चा कॉर्नर में बिठा के हम मम्मी को बोलते हैं कि उसको कैच और थ्रो, तो वो बॉल स्किन, प्ले स्किन और सोशल स्किन, तो वो दो एस्पेक्ट भी हम इस बॉल पुल की हेल्प से जो भी अच्छी तरह डेवलप हो पाए वो मेहनत कर सकते हैं. तो इस हिसाब से ये जो बॉल पुल है
तीन या चार जो चीजों में हमें बच्चे के डेवलपमेंट में हेल्प करते हैं, और जैसे सिंस 2008 वी आर यूजिंग दिस बॉल पुल, और साल में दो बार हम पूरा सैनिटाइजर से बॉल को धो के ड्राई अच्छी जगह सुखा के वापिस इसमें डालते हैं, और जैसे रेगुलर हर सैटरडे पे क्लीन करते रहते हैं। दोन वर्षापासून आम्ही वोकेशनल ट्रेनिंग सेंटर सुरू केलं शाळेला, मगाशी म्हटल्याप्रमाणे 26 वर्ष झाली, तर ह्यातली काही मुलं 18 वर्षाच्या वरती जी आहेत त्यांना शाळेमध्ये आम्ही आता ठेवू शकत नाही, आणि काही मुलं शिकून 10वी 12वी, काहींनी फॅशन डिझायनिंग केलं आहे, काहींनी कॉम्प्युटरमध्ये डिग्री केलेली आहे, पण काही मुलं तशीच घरीच बसलेली होती असं आम्हाला आढळून आलं। मग त्यांच्याकडची जी कौशल्य आहेत त्यांच्याकडे, म्हणजे आपण जे स्किल डेव्हलपमेंट म्हणतो, त्याच्यासाठी काहीतरी करावं या विचाराने वोकेशनल ट्रेनिंग सेंटर सुरू केलं, आणि तिथे ही मुलं येतात रोज, त्यांना आपण स्टायपेंड देऊ शकतो, आणि त्या अनेक हस्तकलेच्या शिवणकलेच्या वस्तू बनवतात। आता भूज आणि आजूबाजूच्या भागांमध्ये माहिती झालेली आहे की धन्वंतरी स्कूलची मुलं छान काय काय वस्तू करून आपल्याला देऊ शकतात, त्याच्यामुळे त्यांच्यासुद्धा येतात ऑर्डर्स, आणि त्याप्रमाणे ही मुलं काम करून ते पुरवतात। तसंच भूजमध्ये वेगवेगळे सण हे खूप जोरात साजरे केले जातात, होळीचे हॅम्पर बनवतात ही मुलं, किंवा नवरात्र असेल तर नवरात्रीतले काही काही ड्रेसेस दागिने अगदी नवीन मॉडर्न पद्धतीचे करतात, त्याच्या आधी राखी पौर्णिमेला राखीचे हॅम्पर बनवतात, गणपतीला आता तर तुम्ही पाहिलं असेल गणपतीची मूर्ती हाताने बनवलेली, त्याच्या आतमध्ये झाडांच्या बिया घातलेल्या आहेत आणि त्या गणपतीला खूप छान सजवलेलं आहे। कल्पना अशी की ह्या गणपतीचं जमिनीतच विसर्जन करून मूर्तीचं त्याच्यातनं नवीन झाडं येऊ शकतील असं एक नवीन वस्तू तयार केलेली आहे। इको फ्रेंडली गणपती आहे, और आईडी के बच्चे बनाते हैं, तो ये हमने गोबर और मिट्टी से बनाया है, और उसमें बीच में हमने तुलसी और गेंदे के फूल का बीज डाला हुआ है, जब आप विसर्जन करोगे तो उसका भी पौधा बन जाएगा। दिवाळीला तर खूप अनेक प्रकारच्या पणत्या दिवे आणि त्याची विक्री ही खूप जोरदार होते, कारण आता आजूबाजूच्या लोकांनाही माहिती झालंय की ही शाळेतली मुलं खूप चांगली काम करतायत, आणि ही दिव्यांग मुलं आहेत म्हणून मुद्दामून ती आजूबाजूची लोक घ्यायला येतात वस्तू। शाळा बघितली, मला खरंच खूप आनंद झाला ज्या पद्धतीने तुम्ही ती चालवताय, पण त्याचबरोबर माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले। एकतर तुमच्या शाळेमध्ये 150 मुलं आहेत, नंतर मला असं कळलं की आसपास अजून एक 5-6 शाळा आहेत ज्याच्यामध्ये अशीच मुलं आहेत। बरं, ही सगळी भूज आणि आसपासच्या भागातून येतात, म्हणजे अशी खूप मोठी लोकसंख्येतून येत आहेत असं नाही, तर मग प्रश्न निर्माण झाला की एवढ्या मोठ्या संख्येने अशी दिव्यांग मुलं असणं याचं काय कारण असू शकेल, कारण एक पिढी तुमची अशी निर्माण होते आणि एक मूल असं घरामध्ये असलं की घराचं सगळं वातावरण बदलतं, अगदी आईचं तर आयुष्य बदलतं, म्हणजे मुख्य करून आईचं आयुष्य बदलतं आणि एकूण सगळं वातावरण ढवळून निघतं, तर ह्याचं काय कारण असेल, कारण मला तो प्रश्न अतिशय त्रासदायक झाला तिथे सगळं बघता। अगदी मला सुद्धा हेच जाणवलं, कारण सायन हॉस्पिटलमध्ये आम्ही 84 पासून दिव्यांग मुलांच्या साठी वेगळं क्लिनिक करून ह्याच्यावरती एक अभ्यास आणि त्यांचे उपचार हे सुरू केलेले होते। सायन हॉस्पिटलमध्ये तुम्हाला माहिती आहे की खूप वेगवेगळ्या ठिकाणाहून मुलं येतात, त्याही पेक्षा एकाच छोट्याशा भागामध्ये इतके दिव्यांग मुलं का यावीत हे मी आणि माझी जी मैत्रीण, आता ती नाही आहे, ती 10 वर्षापूर्वी वारली, तर आम्ही दोघी हा विचार सतत करायचो की हे असं का होतं, अर्थात त्याची जी बाकीची जी कारणं आहेत जी इतर ठिकाणीही दिसतात की गर्भावस्थेत काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात आईला, किंवा मुलाच्या जन्माच्या वेळेला काही प्रॉब्लेम, आणि हे सुद्धा एक कारण आहे, भूज सारख्या ठिकाणी बऱ्याच वेळेला ती प्रसूती घरामध्ये होते आणि मुलाचा जन्म होताना जर मुलाला काही त्रास झाला तर त्याच्या मेंदूवरती जरूर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे मतिमंद होणं किंवा सेरेब्रल पॉल्सी होणं अशासारख्या व्याधी येऊ शकतात मुलांमध्ये।
पण प्रामुख्याने आम्हाला जे जाणवलं की श्रवण दोष असलेली, जन्मापासून त्या मुलांना ऐकू येत नाही आणि ऐकू येत नाही त्यामुळे ती बोलू शकत नाही, तर हे असं का होत आहे? आणि एकच मूल नाही तर एका घरामध्ये दोन दोन तीन तीन मुलं एकाच आई वडिलांना अशा प्रकारची मुलं झालेली आहेत, त्यामुळे एक मुलाला जर झालेलं असेल तर आम्ही सगळ्यांचं हिअरिंग टेस्टिंग करून घ्यायला लागलो की हे असं का होत आहे. आणि मग लक्षात आलं की कदाचित हा एक जिनेटिक प्रॉब्लेम असू शकेल. तिथे एकाच कुटुंबामध्ये म्हणजे लांबचे किंवा जवळचे नातेवाईक, मामे बहीण, आते भाऊ किंवा कधी कधी चुलत भावंड किंवा मामा आणि भाची, अशी लग्नही खूप होतात अशी तिथे पद्धतच आहे म्हणे. तर त्यामुळे ह्या ज्या काही सामाजिक गोष्टी आहेत, ज्या काही ताबडतोब आपल्याला बदलता येत नाहीत, पण ही सुद्धा एक कारण, एक प्रकारची कारणं आम्हाला आढळली की या मुलांमध्ये ती आहेत. तर त्याच्यासाठी आता काय करायचं हा एक मोठा प्रश्न आहे. कारण जेव्हा ह्या कल्चरल गोष्टी ज्या असतात त्या काही आपण ताबडतोब एका रात्रीत किंवा एका वर्षात तर नाही बदलू शकत, पण याच्यासाठी वारंवार तिथल्या पालकांना बोलवून त्यांना ह्या प्रकारची माहिती देऊन की अशा प्रकारची लग्न शक्यतो टाळावी, किंवा ज्या घरामध्ये एखादं श्रवण दोष असलेलं मूल आहे त्या कुटुंबाशी शक्यतो, जर शक्य असेल तर तुम्ही विवाह संबंध तिथे लावू नका, कारण पुढच्या पिढीमध्ये तशी मुलं होण्याची शक्यता फार आहे. वाईट वाटतं सांगायला की अजून काही ती लोकांची मनाची तयारी तशी झालेली नाही आहे. आणि दुसरं आम्हाला एक अतिशय इंटरेस्टिंग म्हणेन मी असं आढळलं की आपल्या अर्बन म्हणजे ह्या शहरी वातावरणात आपल्याला एखादं विकलांग मूल असणं याचा आपण आपले पालक किंवा आपले शिक्षक किंवा आपले नातेवाईक, आपला समाज एवढं त्याच्यावरती असं खूप कन्सर्न्स म्हणतो आपण तसं दाखवतात, तसं तिकडे गावंढ्या गावामध्ये संभाव ते पालक, त्यांचे आजी आजोबा, त्यांचे नातेवाईक ते खूप सहजपणे ॲक्सेप्ट करतात. त्यामुळे त्यांना वाटतं की हां असू दे, एखादं मूल आम्हाला देवानी असं दिलं तरी चालेल. पण आम्ही त्यांना म्हणतो हो एखादं नाही, वारंवार तुमच्या घरात असं व्हायला लागलं तर खूप देवावरती श्रद्धा ठेवून ते त्या मुलाचं पुढे पालनपोषण करतात. पण आता त्यांच्यामध्ये सुद्धा एक जागृती होते आहे की या मुलांना पुढे त्यांचा विकास घडवून आणायला पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काही उपाय आहेत त्याच्यामध्ये आपण भाग घेऊन त्या मुलांना अशा प्रकारच्या शाळांमध्ये, हॉस्पिटलमध्ये त्यांची असेसमेंट करायला घेऊन जायला पाहिजे. तर थोडा बदल मलाही दिसतो आहे गेल्या 25 वर्षामध्ये, पण अजूनही त्यांची मानसिकता अशी आहे की इझिली ॲक्सेप्ट करता येईल असं. म्हणजे एक गंमत सांगते, शांतूबेन ही इंग्लंडमध्ये वाढलेली होती आणि इंग्लंडमध्ये तिने प्रॅक्टिसही केलेली होती, त्यामुळे तिथलं वातावरण तिला जास्ती माहिती होतं की दिव्यांग मुलांच्या बाबतीतली काळजी किंवा त्यांचं उपचार. तर जेव्हा शाळा बांधली तेव्हा एक आम्ही छोटी इमारत अशी बांधली, चार तिथे छोटे फ्लॅटलेट्स म्हणू शकू आपण, की एक रूम, किचनेट, टॉयलेट असं. आणि कशा करता, तर सांतू म्हणाली की जेव्हा आई वडिलांना कुठे एखाद्या बाहेर गावी एखाद्या घरातल्या कार्याकरता, लग्नाकरता म्हणा किंवा काही एखाद्या सोशल फंक्शनकडे जायचं असते, फंक्शन करता जायचं असेल, तर ह्या मुलांना कसं घेऊन जायचं? तर ह्या मुलांना रेस्क्यू टीम म्हणून आपण त्यांना शाळेमध्ये ठेवू शकू एक दोन दिवस. त्या दृष्टीने ती इमारत बांधली शाळेच्याच कंपाऊंडमध्ये, शाळेलाच लागून. पण काय म्हणजे गंमत अशी की एकदाही आम्हाला ती वापरायची वेळ आली नाही. म्हणजे ह्याच्याचवरून ते पालक अगदी आनंदाने त्या मुलांना घेऊन जातात आपल्या बरोबर. म्हणजे एका दृष्टीने हे चांगलं आहे, पण त्याचबरोबर खूप मोठं प्रबोधन होणं गरजेचं आहे. असं वाटतं की आपल्याकडे सगोत्र विवाह करू नये, त्याच्या मागची हीच कारण असणार. पण हे कसं आता प्रबोधन आणि हे कसं करायचं, म्हणजे तुम्ही काय सांगाल लग्न होणारी जी पिढी आहे तरुण मुलं त्यांच्यासाठी आणि नंतर सुद्धा काय काळजी, म्हणजे तुम्ही बालरोग तज्ञ आहात त्याच्यामुळे नंतरही काय काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे? टेस्ट आता उपलब्ध आहेत का? पूर्वीच्या काळी त्या नव्हत्या, पण आता अशा काही टेस्ट उपलब्ध आहेत का?
टेस्ट आहेत पण मुख्य म्हणजे काउन्सिलिंग, म्हणजे त्या तरुण मुला मुलींचं काउन्सिलिंग होणं, त्याच्याचबरोबर त्यांच्या आई वडिलांचंही समुपदेशन होणं हे गरजेचं आहे. आणि जसं आपण म्हणतो की एका नात्यातल्या नात्यात लग्न होऊ नये यासाठी त्यांना काही प्रबोधन करणे, त्याच्यानंतर ज्या मुलांना असे त्रास झालेले आहेत त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी सांगणं की त्यांना किती त्रास झालेला आहे, त्यांच्या आईवडिलांना किती त्रास झालेला आहे, हे जर आपण त्यांना समजावून सांगू शकलो तर थोडासा काहीतरी प्रकाश पडू शकेल आणि थोडी अशी मानसिकता बदलेल असं मला वाटतं. ऑटिझमचं पण प्रमाण खूप वाढलंय तुम्ही म्हणाला. एक असं होतं की पूर्वीच्या काळी कळायचंच नाही किंवा एक मूल काहीतरी त्याच्यात दोष आहे म्हणून तसंच सांभाळलं जायचं जसं अजूनही गावामध्ये होत आहे, पण आता थोडासा पालकांना जाणीव व्हायला लागली आहे म्हणून ह्या गोष्टी लक्षात येत आहेत का प्रमाणच वाढत आहे? अगदी तुम्ही बरोबर ते ओळखलं की पूर्वी या ऑटिझमची ही मुलं होती किंवा व्यक्ती मोठ्या व्यक्ती सुद्धा बऱ्याच वेळेला त्यांच्याकडे हा मुलगा असाच आहे किंवा ही अशीच आहे असं म्हणून सोडलं द्यायचं किंवा त्यांच्याबद्दल जास्ती कोणी काही उपचार करायला पाहिजेत किंवा त्यांच्यासाठी काही स्पेशल ट्रेनिंग आपण देऊ शकतो हा कन्सेप्टच नव्हता. आता काय झालं की ही मुलं बोलत नाहीत, म्हणजे ते कोणी ऑटिझम आहे म्हणून येत नाहीत पण त्यांचं पहिलं जे लक्षण असतं की ती मुलं बोलत नाहीत आणि मुख्य म्हणजे संवाद साधू शकत नाहीत, हा जो एक त्यांच्यातला भाग दिसतो. आणि बऱ्याच वेळेला आता तिथे भूतसारख्या ठिकाणी सुद्धा एक दोन मुलंच असतात एकेका फॅमिलीमध्ये. तर जेव्हा आपलं मूल बोलत नाही आहे किंवा आपल्याकडे बघत नाही आहे नीट हे जेव्हा जाणवायला लागतं, तशी ही तरुण पिढी ही सुशिक्षित आहे आता तिथली, तेव्हा ते ताबडतोब घेऊन येतात डॉक्टरांच्याकडे. निदान व्हायला वेळ लागतो ऑटिझमचा कारण वेगवेगळ्या टेस्ट करायला लागतात. आता सगळीकडे त्या टेस्ट अगदी इझिली उपलब्ध आहेत, त्यामुळे एकदा जर संशय आला बालरोग चिकित्सा तज्ज्ञाला तर त्या टेस्ट करणं गरजेचं असतं. मात्र याच्यासाठी सुद्धा त्या पिडियाट्रिशियनचं थोडंसं तरी ट्रेनिंग व्हायला पाहिजे कारण ह्या प्रकारच्या आजारांचं सर्वसाधारणपणे सगळ्याच मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना ह्या गोष्टी दिसतीलच असं नाही. तर त्याच्यासाठी आम्ही वरचेवर पिडियाट्रिशियन डॉक्टरांचं पण सेमिनार्स घेतो, याच्याबद्दलची माहिती देतो की लवकरात लवकर निदान होणं आवश्यक आहे, म्हणजे ते मूल 10 वर्षानंतर जर आलं तर खरंच त्याच्या बाबतीत काही करता येत नाही, पण 3-4 वर्षाचं असताना आलं तर त्याच्यावरती अगदी स्पेशल ट्रेनिंग देऊन आपण त्या मुलांना नॉर्मल करू शकतो. आणि आपल्या शाळेमध्ये अशी झालेली आहेत मुलं, म्हणजे मला आठवतं की आम्ही ते क्लिनिक जेव्हा सुरुवातीला चालू केल्यानंतर अगदी थोडी आम्ही 6-7 मुलांनाच घ्यायचो आणि त्या मुलांशी वेगळ्या प्रकारे त्यांच्याशी बोलायचं, त्यांच्याकडनं काही करून घ्यायच्या क्रिया. त्यांना ऑटिझमच्या मुलांना एक असतं असं काय म्हणायचं वैशिष्ट्य त्यांचं की त्यांना एकच प्रकारचं वातावरण लागतं. त्यांना जर रोज आपण वेगवेगळ्या वातावरणात घेऊन गेलो तर ती खूप डिस्टर्ब होतात, खूप विचलित होतात, मग कधी कधी खूप हायपर ॲक्टिव्ह होतात, कधी कधी आरडाओरडी करायला लागतात, कोणाचंही ऐकत नाही. काही लोकांना काही मुलांना आवाज सहन होत नाहीत मग त्यांना त्या वातावरणात ते राहू शकत नाहीत. काही मुलांना प्रखर दिवा चालत नाही, काही मुलांना खूप असा स्ट्रॉंग कसला तरी वास आला जेवणाचा मिळून तर ते लगेच खूप विचित्र वागायला लागतात. तर हे सगळं सांभाळून त्यांच्याकडनं बोलायचं, त्यांना ऐकू येतं व्यवस्थित, सगळं ऐकू येत असतं पण ते संवाद साधणं हाच त्यांच्यातला मुख्य प्रॉब्लेम असतो. तर ते हळूहळू सुरू करता येतं आणि एक मुलगा साधारण 8 महिन्यानंतर आपल्या वडिलांना बाबा म्हणाला तेव्हा ते वडील शाळेत येऊन अक्षरशः रडले. ते म्हणाले की मला हे कल्पनाच नव्हती की हा मुलगा मला बाबा आकमारेल, पण मला आता खूप बरं वाटत आहे आणि मी ह्याच शाळेत ह्या मुलाला चालू ठेवणार. पण नंतर 5-6 वर्षाचं झाल्यानंतर ते मूल खूप सुधारलं आणि मग त्याला नॉर्मल शाळेमध्ये ऍडमिशन मिळून तो पुढे नॉर्मल मुलांच्या बरोबर रेग्युलर मुलांच्या बरोबर शिकू लागलं. तर मुख्य मुद्दा काय की लवकरात लवकर निदान होणं आणि लवकरात लवकर उपचार सुरू करणं, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये अर्ली डिटेक्शन आणि अर्ली इंटरव्हेन्शन
याच्यामुळे ह्या ऑटिझमच्या मुलांमध्ये खूप फरक पडू शकतो. असं आहे. गर्भावस्थेत असताना काही निदान होऊ शकतं का की काही मुलांना प्रॉब्लेम आहे का याबद्दल? काही आजारांचं निदान होऊ शकतं. काही टेस्ट गर्भावस्थेमध्ये पहिल्या तिमाही म्हणजे पहिला ट्रायमेस्टर आपण ज्याला म्हणतो की त्या आईची पाळी चुकल्यानंतर पहिल्या 3 महिन्यात म्हणजे जेव्हा तिला कळतं की आहे गर्भारपण, पोटात मूल वाढत आहे, तर पहिल्या 3 महिन्यात डाऊन सिंड्रोम म्हणून जे जे मतिमंद असतात मुलं त्यांच्या म्हणजे नुसतंच मतिमंद नाही पण त्यांना हृदयाचे प्रॉब्लेम असतात, त्यांना रक्ताचे प्रॉब्लेम असतात, त्यांची उंची वाढत नाही, अनेक वेगवेगळे त्यांच्यामध्ये वैगुण्य दिसून येतात किंवा लक्षणं दिसून येतात. या मुलांचं निदान आपण लवकरात लवकर पहिल्या तिमाहीत करू शकतो. त्याच्यानंतर मुलाची वाढ व्यवस्थित होते की नाही हे तर दर तपासणीच्या वेळेला बघतोच. काही मुलांची वाढ बरोबर होत नसेल तर 7व्या 8व्या महिन्यामध्ये काही विशिष्ट एक टेस्ट करून समजतं की ह्या मुलांमध्ये काही वैगुण्य आहे का. मात्र ज्या मुलांना श्रवण दोष आहे त्या मुलांचं मात्र गर्भारपणामध्ये काही एक कळत नाही. पण जन्मल्यानंतर लगेचच एक टेस्ट आलेली आहे आणि जी जवळजवळ संबंध भारतामध्ये करता येते ती टेस्ट करून मुलांना ऐकू येत आहे की नाही एवढं तरी कळू शकतं. त्याच्यामुळे त्या टेस्टचा मात्र फायदा सगळ्या निओनेटल क्लिनिक्समध्ये घ्यावा किंवा सगळ्या नर्सिंग होममध्ये घ्यावा असं आम्ही नेहमी सांगत असतो. तुम्ही पहिल्या 3 महिन्यामध्ये जे निदान केलं जातं असं म्हणालात तर ती टेस्ट कशी म्हणजे होते? कारण म्हणजे कळल्यानंतर काही जाणवल्यानंतर केली जाते का सर्वसाधारणपणे? हल्ली सर्वसाधारणपणेच केली जाते. म्हणजे ती मुलगी प्रेग्नंट आहे हे कळल्यानंतर गायनेकोलॉजिस्टच सुचवतात की आता ह्या ट्रिपल टेस्ट म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये डाऊन सिंड्रोम आहे का किंवा क्रोमोझोमल काही अनॉमलीज आहे का, ते रक्ताची तपासणी करून आईच्या रक्ताची तपासणी करून त्याच्याबद्दल एक संशय आपल्याला मिळतो आहे का, एक सस्पिशन मिळतो. आणि जर काही असं सस्पेक्टेड वाटलं तर मात्र आईच्या पोटामधनं काही द्रव घेऊन त्याची टेस्ट करून ते कन्फर्म करता येतं. आणि जर आई वडिलांची इच्छा असेल की ते मूल आपल्याला नको आहे तर तेव्हा आपण त्यांना MTP म्हणजे अबॉर्शन करण्याचा सल्ला देऊन ते अबॉर्शन करू शकतात. काही मुलांना स्पाईनचा प्रॉब्लेम असतो तर ते स्पायनल कॉर्ड किंवा मज्जारज्जूचे जे काही विकार असतात ते सुद्धा पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्याला कळू शकतात. त्याच्यासाठी मग अल्ट्रासोनोग्राफी करायला लागते. कारण या प्रकारच्या मुलांना सुद्धा जन्मल्यानंतर किंवा काही वर्षांनी पायाचं अपंगत्व येणं असे अशी लक्षणं दिसायला लागतात आणि त्या मुलांना पुढे वाढवणंही काही आई वडिलांना कठीण पडतं. परदेशात शक्यतो ही मुलं अशी ते ठेवू शकत किंवा वाढवायची त्यांची तयारी नसते. आपल्या इथे अजूनही मानसिकता तेवढी आहे की असू दे जे काही होईल ते आम्ही बघू असं ते म्हणतात. पण काही काही लोकांना मग ते फ्रस्ट्रेटिंग वाटतं पुढे सुद्धा संपूर्ण आयुष्य असं त्या मुलाचं मुलाचं आयुष्य जातं पुढे. वडिलांना जो त्रास होतो तो वेगळा आणि आयुष्य वाया. हो ना खरंय. शासनाच्या वतीने या दिव्यांग मुलांसाठी काही योजना आहेत का किंवा काही केलं जात आहे का? आता खूपच मदत सरकारकडनं केली जाते आहे. यांच्यासाठी स्पेशल शाळांची त्याच्यानंतर जे तज्ज्ञ मंडळी लागतात ह्या प्रकारच्या मुलांचं निदान करण्यासाठी यांच्या टीम्स तयार करण्याच्या बाबतीने महाराष्ट्र सरकार तर म्हणजे कारण मी त्याची एक सदस्य होते त्या कमिटीची त्यामुळे मला माहिती आहे की त्याबद्दल खूप प्रयत्न केले जात आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटकडून सुद्धा खूप प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देण्याचे काही प्लॅन्स आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि जी मला खूप आवडली की ह्या सगळ्या मुलांना आपण एक अपंग किंवा डिसेबल्ड किंवा हँडिकॅप मुलं असं म्हटलं जायचं तर आपल्या आताच्या पंतप्रधानांनी त्यांना एक चांगलं नाव दिलेलं आहे आणि दिव्यांगजन दिव्यांग मुलं म्हणजे त्या मुलांकडे बघण्याचा एक आउटलुकच टोटली बदललेला आहे. आणि त्यामुळे ह्या मुलांच्या बाबतीत त्यांना शाळेमध्ये ॲडमिशनसाठी रिझर्वेशन, त्यांच्या उपचारांसाठी काही सोयी, त्यांना पुढे शिक्षणानंतर त्यांना नोकरीसाठी काही सोयी सुविधा, या प्रकारच्या
आता ह्या सगळ्या गोष्टी आता उपलब्ध होत व्हायला लागलेल्या आहेत, पूर्वी नसायच्या. पण आपण अगदी बघतो ना की व्हीलचेअर सुद्धा नेता येत नसायची सगळीकडे. हो, त्यामुळे ऍक्सेस, ज्याला त्यांनी ऍक्सेस प्रमोशन, म्हणजे कुठलीही इमारत बांधताना किंवा कुठलीही वास्तू बांधताना सगळ्या लोकांचा, सगळ्या आपल्या समाजातल्या सगळ्या घटकांचा विचार करून, त्याच्यामध्ये दिव्यांगजन आलेच, त्या सगळ्यांचा विचार करून मगच ते पुढे. आता तुम्ही शाळेत बघितलं असेल की रॅम्प्स तर आहेतच, पण दोन लेवलला बार्स ठेवलेले आहेत दोन्ही बाजूला, की छोटी मुलं छोटा बार धरून चालतील, जरा मोठी मुलं मोठा बार भरून चालतील. तर ह्या सगळ्या म्हणजे आर्किटेक्टच्या दृष्टीने, वास्तू काय म्हणायचं तज्ज्ञ त्यांच्या दृष्टीने सुद्धा या सोयी सुविधा यायला लागलेल्या आहेत. एकूणच माझ्या मते समाजातली मानसिकता बदललेली आहे, आणि पूर्वीसारखं आता हेटाळणी करत नाहीत कोणी, समजून घेतात ह्या मुलांच्या गरजा काय आहेत, ह्या मुलांना आपण कसं मदत करू. आणि त्याच्याचमुळे शाळेला आम्हाला सरकारी अनुदान अजूनपर्यंत लागलेलं नाही आहे, कारण जे मुलं जे भेटी द्यायला येतात पाहुणे मंडळी, ते ती शाळा आणि त्या मुलांना बघून काहीही न विचारता आपणहून डोनेशन द्यायची तयारी दाखवतात. हो, त्यामुळे शाळेला डोनेशन मिळत जात आहे. आणि आम्ही तर म्हणतो की ही मुलंच खूप भाग्यवान आहेत, नशीबवान आहेत, कारण असं कधीही झालं नाही की आम्हाला आता शाळा बंद करायला लागेल, आपल्याकडे फंड्स नाहीत, अशी अजून वेळ आलेली नाही आणि देवाच्या कृपेने अशी येऊ नये. ह्याचं मुख्य कारण एक होतं की जेव्हा सुरुवात झाली तेव्हा शांतूबेन ही इंग्लंडमध्ये शिकलेली, काम केलेली असल्यामुळे, आणि तिचे बरेच मित्रमंडळी, नातेवाईक इंग्लंड अमेरिकेमध्ये असल्यामुळे त्या लोकांनी ह्या मुलांना मदत करायची पहिल्यांदा सुरुवात केली. आणि मग आपले लोक त्याला जॉईन झालेलेच आहेत. इथे भारतातून सुद्धा खूप डोनेशन्स येतात, आणि नुसतं फंडिंग नाही तर वेगवेगळ्या प्रकारची, काही भुजमधली काही लोक अशी आहेत की तो वर्षाचा शिधा मुलांना पुरेल असं देतात. कारण हा आम्ही ते सांगायला विसरले की आपल्या शाळेमध्ये मुलं शाळेतून डबा घेऊन येतात, पण फक्त पोळी भाजी आणि बटाट्याची भाजी नाही. हे प्रत्येक वर्गाचे शिक्षक, एका वर्गामध्ये 6 ते 10 मुलं असतात आणि त्यांची जी शिक्षिका असते ती प्रत्येकाचे डबे तपासते, आणि जर कोणी बटाट्याची भाजी आणली असेल तर तो डबा वेगळा काढला जातो. बटाट्याची भाजी पाठवायची नाही असं सगळ्या पालकांना सांगितलेलं आहे. आणि शाळेमध्ये ही सगळी गरीब वर्गातली मुलं आहेत मोस्टली, काही चांगल्या कुटुंबातली सुद्धा येतात. त्यांच्याकडे प्रोटीन इंटेक हा जनरली कमी असतो, त्यामुळे शांतूबेंनी आणि मी असं ठरवलं की आपण शाळेतून त्यांना ही सप्लिमेंट द्यावी. त्याच्यामुळे एक शाळेमध्ये स्वयंपाकीण आहे, ज्या अतिशय प्रेमळ बाई आहेत, म्हणजे त्यांचा हातचा स्वयंपाक आम्हाला सुद्धा आवडतो तर मुलं तर खूपच खुश असतात. त्या शाळेमध्ये रोज डाळ, म्हणजे जी आमटी बनवतो आपण, ती रोज त्यांना मुलांना दिली जाते आणि अक्षरशः असं वाटी वाटी पितात ती मुलं, एवढी त्यांना आवडते. त्याच्यानंतर त्यांना सलाड रोज दिलं जातं, सोमवार ते शुक्रवार शाळा असते दुपारच्या जेवणाबरोबर, तर ते शाळेत दिलं जातं. त्यानंतर दुपारचा जो एक पेलाभर दूध आणि एक नाश्ता, मग त्याच्यामध्ये वेगवेगळा, कधी ते सफेद ढोकळा असतो, कधी मुरमुऱ्याचा चिवडा असतो, कधी ते आपली गुळ पापडीचे वड्या असतात, लाडू असतात, मुलं आवडीने खातात. आणि ह्याच्यासाठी मदत करणारी खूप लोक पुढे येतात, असे 50-50 किलोचे डबे पोती पाठवतात की मुलांसाठी आमच्याकडनं. त्याच्याशिवाय एक तिथी फंड म्हणून, कारण शांतूबेन असताना काही तिचे मित्रमैत्रिणी असे होते की ते म्हणाले की माझी आई अमुक अमुक वर्षी गेली तर तिचा अमुक अमुक दिवशी या मुलांना माझ्यातर्फे जेवण द्या. तर म्हणून तो तिथी फंड केला आहे की त्या फिक्स डिपॉझिटमधलं जे इंटरेस्ट येतो त्या इंटरेस्टचा वापर ह्या मुलांना जेवण देण्याकरता केली. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या देणग्या येतात. मुख्य म्हणजे खूप प्रेम करतात जी लोक येतात, ते शाळा बघून, मुला बघून खूप प्रेमाने त्यांच्याशी वागतात आणि मागूनही नेहमी चौकशी करतात की तुम्हाला काही हवंय का, तुम्हाला काही हवंय का. तर हे एक भाग्य आहे, चांगलं काम असेल तर मदत येतेच. पण आपण आता जाता जाता अशा छोट्याशा टिप्स देऊया जे लग्न करणारे तरुण तरुणी आहेत त्यांच्यासाठी, की हा जो प्रॉब्लेम आहे म्हणजे अशा शाळा
कमी व्हाव्यात अगदी, आणि मला वाटतं त्यांची संख्या कमी झाली पाहिजे, तर त्याच्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे तरुण तरुणींनी लग्नापूर्वी लग्नापूर्वी खास करून मुलीची प्रकृती अगदी चांगली असायला पाहिजे. कारण हल्लीच्या काळात मुलींमध्ये अॅनिमिया असणं, प्रोटीनची कमतरता असणं, वेळेवर पाळी न येणं अशा प्रकारच्या ज्या काही समस्या असतात त्याचं लग्नापूर्वीच पूर्ण निराकरण करून घ्यायला पाहिजे. मुलांमध्ये बघितलं तर वेगवेगळे सवयी, ॲडिक्शन्स, स्मोकिंग, ड्रिंकिंग, ड्रग्स हे पूर्णपणे थांबवायला पाहिजे. कारण ह्या सगळ्याचा नवीन संततीवरती सतत परिणाम होत असतो. त्या लग्नापूर्वीच बंद करून टाकलेल्या बऱ्या. नात्यात लग्न करायचं नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर लग्नानंतर जेव्हा केव्हा प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे तेव्हा त्याच्यापूर्वी काही टेस्ट की मुलीचं हिमोग्लोबिन व्यवस्थित आहे की नाही, मुलांना काही मुला म्हणजे त्या होणाऱ्या बाबाला काही वेगळे व्यसन नाही आहेत ना हे बघणं आवश्यक आहे. प्रेग्नन्सी राहिल्यानंतर वेळोवेळी तपासणी करून घेणं, जसं आपण मगाशी म्हटलं तशा टेस्ट करून घेणं, त्याच्यात काही प्रॉब्लेम आढळले तर त्याचे उपचार करून घेणं, कुठलंही इन्फेक्शन होऊ न देणं गरोदरपणामध्ये हे फार महत्त्वाचं आहे. कारण आता आपण गोवर आणि छोटा गोवर म्हणजे रुबेला, रुबेलामुळे अगदी एका दिवसात तो रॅश येऊन जातो, कळत पण नाही, थोडासा ताप येतो, पण वाढत असलेल्या बाळावरती एवढा मोठा परिणाम होतो की त्याला हार्ट डिसीज होऊ शकतो, त्याच्या ब्रेनवरती मेंदूवरती परिणाम होऊ शकतो, त्याच्या किडनीवरती परिणाम होऊ शकतो. तर हे आजार गर्भारपणी सगळे टाळायला पाहिजेत. कुठलीही वेडीवाकडी औषधं गर्भारपणात घ्यायची नाही, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठल्याही गोळ्या किंवा औषधं घ्यायची नाही, इन्फेक्शन होऊन द्यायचं नाही, शारीरिक श्रम वेडेवाकडे नाही करायचे, थोड्या प्रकारचा व्यायाम आणि श्रम आवश्यक आहेत गर्भारपणी सुद्धा. त्याच्यानंतर डिलिव्हरीला शक्यतो सरकारी किंवा कुठल्याही इस्पितळात हॉस्पिटलमध्ये जाऊन डिलिव्हरी करावी, की जेव्हा जर अगर बाळाला काही प्रॉब्लेम होत असेल प्रसूतीच्या वेळेला तर त्याची ताबडतोब उपाययोजना करता यावी. खेडेगावात काही काही ठिकाणी अजूनही घरामध्ये प्रसूती करण्याचं प्रमाण आहे आणि मग तेव्हा जर बाळाला त्रास झाला तर मेंदूवरती खूप मोठा परिणाम होऊन बाळाचं पूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये वाया जाऊ शकतं किंवा त्रास होऊ शकतो. तर म्हणजे गर्भारपणाच्या आधी काळजी, प्रसूतीच्या दरम्यान काळजी, बाळाचा जन्म झाल्यानंतर सुद्धा खूप काळजी घ्यायला लागते, ते लसीकरण करणं व्यवस्थित, नाहीतर वेगवेगळ्या आजारांनी मूल अपंग होऊ शकतं, त्याची वाढ आणि विकास बरोबर होतोय की नाही हे बघणं, आणि त्या शक्यतो आजारपण टाळणं मुलांना. कारण काही लोकांना तर हे होतंच, जुलाब होणारच, उलट्या होणारच, असं नाही, हे आजार आहेत, हे होऊ देता कामा नये, त्याच्यामुळे मुलाच्या प्रकृतीवरती परिणाम होऊ शकतो पुढे. तर हे सगळं अगदी पहिल्या 5 वर्षात जर व्यवस्थित पाळलं तर दिव्यांग मुलं जवळजवळ नाहीशी होऊ शकतील अशी आमची अगदी खात्री आहे. मधुरताई, असून इथे आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि मला अगदी वाटतंय की तुम्ही जे जे आता सगळा सल्ला दिलाय ते आपली सगळी मंडळी पाळतील आणि या दिव्यांग मुलांचं प्रमाण नक्की कमी होईल अशी आपण आशा करूया. खूप खूप धन्यवाद आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि हे सगळे अनुभव सांगून. थँक्यू अगेन.